मी रोहिणी दिंडे। आज आपण पायथागोरस थेरम म्हणजेच मराठी मध्ये पायथागोरसचे प्रमेय या टॉपिक मधला थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन म्हणजेच भूमिती मध्याचे प्रमेय हे आपण बघणार आहोत। मग तुम्हाला बघा ह्याच्यावरती प्रॉब्लेम येतात, प्रॉब्लेम हा ओळखायचा कसा किंवा ज्योमेट्रिक मीन म्हणजेच भूमिती मध्याचे प्रमेय नेमकं काय सांगतंय। ही डायग्राम तुम्हाला पहिलं ओळखता आली पाहिजे। ही डायग्राम कशी ओळखायची बघा, राईट अँगल ट्रायंगल आहे आपला एबीसी, ठीक आहे, आणि जिथं आपला हा 90 डिग्री अँगल जिथं होतोय तिथून हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असतोय कशावरती, तर ही आपली हायपोटेन्यूस म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो कर्ण। बघा मी काय म्हटलं, समजा या पद्धतीनं ट्रायंगल काढलेला आहे मी, या ट्रायंगलचा हायपोटेन्यूस सगळ्यात अगोदर म्हणजेच कर्ण आपल्याला ओळखता आला पाहिजे। हा जो काय आहे हा कर्ण आहे आणि म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये हायपोटेन्यूस म्हणतो, याच्यावरती या पद्धतीनं परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला असतो। हे प्रॉब्लेम ज्योमेट्रिकल मीनचे, मग त्यासाठी बघा फॉर्म्युला आपण जो काय अप्लाय करतो हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचं सध्या तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एवढंच लक्षात ठेवा। तर बघा जो आपण हा ज्योमेट्रिकल मीन काढलेला आहे याचा स्क्वेअर घ्यायचा, म्हणजेच काय घ्यायचा बघा, बीडी स्क्वेअर इज इक्वल टू, आता हायपोटेन्यूसचे बघा पार्ट टू पार्ट झालेले आहेत तर ह्याचा दोन्हींचं काय घ्यायचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच एडी इंटू डीसी। बघा काय घ्यायचं, एडी इंटू डीसी, काय काय केलं, राईट अँगल ट्रायंगल मध्ये म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोण तुम्हाला ओळखता येतो आणि जो काय 90 अंशाचा कोन इथं 90 डिग्रीचा अँगल आहे याच्या समोरची बाजू ही आपली हायपोटेन्यूस म्हणजेच काय असते कर्ण असते, आणि याच्यावरती आपण बघा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे। अशा पद्धतीनं तुम्हाला ज्यावेळी डायग्राम दिसेल तर ती ज्योमेट्रिकल मीन आहे म्हणजेच भूमिती मध्याचे प्रमेय आहे। आणि या पद्धतीचे प्रॉब्लेम कसे असतात बघा, तुम्हाला इथं समजा काहीतरी मेजरमेंट दिले 3a दिले 5 दिले आणि फाइंड बीडी, या पद्धतीनं प्रॉब्लेम जर असेल बघा फाइंड बी डी, मग अशा वेळी बघा तुम्ही काय जर समजा हा ज्योमेट्रिकल मीन ही कन्सेप्ट वगैरे माहित नसेल तर इथं पायथागोरसचं प्रमेय वगैरे थेरम अप्लाय करण्याचा प्रयत्न करता, ठीक आहे, आणि काही केलं तर ते सॉल्व्ह होत नाही, ते फक्त आणि फक्त ज्योमेट्रिकल मीन म्हणजेच काय भूमिती मध्याच्या प्रमेयानंच तुम्हाला हा बीडी मिळणार असतोय, ठीक आहे। तर यानंतर आपण बघा काय करायचं आहे, 30-60-90 आणि 45-45-90 याच्या प्रॉपर्टी बघायच्या आहेत। बघा आता यानंतर काय करायचंय आपल्याला, 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री प्रॉपर्टी, 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री प्रॉपर्टी, म्हणजेच काय बघा 30-60-90 अंशाचा गुणधर्म, पुन्हा 45-45 आणि 90 अंशाचा गुणधर्म बघायचा आहे। आणि तुम्हाला मॅथ्स मध्ये लक्षात घ्या, जे ज्योमेट्रिकल मीन बघितले म्हणजे भूमितीमध्ये बघितलं, पुन्हा हे जे काही गुणधर्म आहेत प्रॉपर्टी आहेत ह्या बेसिक जर कन्सेप्ट ऑल जर तुम्हाला कम्प्लीट माहित असतील तरच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, त्यासाठी हे कायमस्वरूपी लक्षात असणं गरजेचं आहे। मग पहिला आपण काय करूया बघा, 30-60-90 ह्याची जी काही प्रॉपर्टी आहे याचा जो काही गुणधर्म आहे हा आपण बघणार आहोत। तर आता सगळ्यात अगोदर बघा, कधीही जे काही ट्रायंगल असतोय ट्रायंगलचा जो काही आतील कोन आहे आतील जे काही अँगल्स आहेत यांची ऍडिशन 180 असते, म्हणजेच बघा 30-60 आणि 90 याची ऍडिशन 180 असते। मग हे मी का सांगितलं बघा, काही काही वेळी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मुद्दामच त्यांनी हा अँगल दिलेला नसतोय, फक्त हाच अँगल तुम्हाला देताना देतात, तर तुम्हाला ते इमॅजिन झालं पाहिजे म्हणजे हा 90 आहे हा 30 आहे, म्हणजे हा क्लिअर झाला काय पाहिजे तुम्हाला 60 असणार, त्यामुळे हे तुम्हाला मी सांगितलं। त्याचबरोबर सिमिलरली इथं सुद्धा समजा इथं तुम्हाला हा अँगल दिलेला नाहीये तर तुम्हाला हा 45 दिलाय हा 90 दिलाय म्हणजे हा काय असणार आहे 45 असणार आहे, 45 अंशाचा कोन असणार आहे हे ओळखता आलं पाहिजे। आणखी महत्वाची याच्यामधले म्हणजे हे गुणधर्म समजण्यासाठी, जसं की आपण पायथागोरस प्रमेयामध्ये थेरम जे पायथागोरसचं जे काही थेरम आहे यामध्ये आपण तुम्हाला मी सांगितलेलं की हायपोटेन्यूस म्हणजेच कर्ण ओळखता आला पाहिजे, तर तो कसा ओळखायचा मी सांगितलेलं बघा, जिथं तुमचा 90 अंशाचा कोन होतोय 90 डिग्रीचा अँगल होतोय त्याच्या समोरची जी काही साईड असते ती काय असते आपली हायपोटेन्यूस, म्हणजेच काय असते आपली मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो कर्ण। सिमिलरली इथं बघा ह्याच्या समोरची जी काही बाजू पीआर आहे ही आपली हायपोटेन्यूस आहे, म्हणजेच काय आपला काय आहे तो मराठीमध्ये त्याला कर्ण म्हणतात, ठीक आहे। तर आता हे गुणधर्म बघा अतिशय सोपे आहेत, काय गुणधर्म सांगतात तर बघा हा 30 डिग्री आहे बरोबर,
30 डिग्रीच्या बरोबर समोर म्हणजे त्याच्या तोंडाच्या समोर जो अँगल केलाय त्याच्या समोर कुठली बाजू दिसते एबी, ठीक आहे। तर हा गुणधर्म काय सांगतोय बघा, तर अपोजिट साइड ऑफ द 30 डिग्री अँगल, बघा अपोजिट साइड ऑफ द 30 डिग्री अँगल म्हणजे कोण अपोजिट साइड आहे आपली एबी, ठीक आहे, इज इक्वल टू द हाफ ऑफ इट्स हायपोथेनियस। म्हणजेच काय बघा, 30 अंशाच्या समोरची बाजू म्हणून मी एबी लिहून घेतली, ही त्याचा जो काही कर्ण आहे ती कर्णाच्या काय असते निम्मी असते। म्हणजे इझिली जर आणि शॉर्ट मध्ये आपण व्यवस्थित समजून घ्यायचं म्हटलं तर बघा, समजा मी हे हायपोथेनियस म्हणजे कर्ण दिलंय 6, ठीक आहे, याचा अर्थ ही बाजू काय असणार आहे त्याच्या हाफ असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे 3 असणार आहे, ठीक आहे। म्हणजे तोंडी सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करू शकतोय, पण हा रूल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। परत एकदा सांगतो बघा, मराठीमध्ये 30 अंशाच्या समोरची बाजू ही म्हणून एबी लिहून घेतलंय बघा, ही तो जो काही कर्ण आहे म्हणजेच हायपोथेनियस आहे या हायपोथेनियसच्या 1/2 असते, ठीक आहे। तसंच लक्षात घ्या, हे 30 डिग्रीच्या अपोजिटचं सांगितलं मी तुम्हाला, आता 60 डिग्रीच्या अपोजिट साइड, अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू, ठीक आहे, म्हणजे अपोजिट साइड ऑफ द 60 डिग्री अँगल इज म्हणजे कोणती आहे बघा, बीसी इज इक्वल टू द अंडर रूट 3/2 ऑफ द हायपोथेनियस। म्हणजेच काय बघा, 60 अंशाच्या समोरची जी काही बाजू आहे ही आपला जो काही कर्ण आहे हायपोथेनियस आहे त्याच्या वर्गमूळ 3/2 एवढी असते। बघा, आपल्याला समोरची बाजू ओळखता आली पाहिजे आणि कर्ण ओळखता आला पाहिजे। गडबडीत ही व्हॅल्यू इथं आणि ही व्हॅल्यू इथं सुद्धा होता कामा नाही। 30 अंशाच्या समोरची बाजू कर्णाच्या 1/2 असते आणि 60 अंशाच्या समोरची बाजू जो काय आपला कर्ण आहे हायपोथेनियस आहे, हायपोथेनियस हा जो काय आहे कर्ण हा जो काय आहे त्याच्या वर्गमूळ 3/2 एवढ्या पटीत असते, ठीक आहे। याच्यावरती आपण एक्झाम्पल बघणारच आहोत, ठीक आहे। आता यानंतर बघा, 45 डिग्री आणि 90 डिग्री हे प्रमेय म्हणजे ही प्रॉपर्टी बघायचे। आता बघा, जर समजा ह्याच्यामध्ये हा सुद्धा 45 आणि हा सुद्धा 45 आहे, बरोबर, याचा अर्थ ह्या 45 समोरची बाजू काय झाली क्यू आर आणि ह्या 45 समोरची बाजू काय झाली पी क्यू, याचा अर्थ बघा पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू। बघा मला काय करायचंय की आता 45 जसं काही मी तुम्हाला मी म्हटलं बघा, 30 अंशाच्या समोरची बाजू ही झाली, ठीक आहे, आणि 60 अंशाच्या समोरची बाजू कोणती झाली ही झाली। तसंच लक्षात घ्या, आता मला काय म्हणायचंय की 45 डिग्री जो काही कोण आहे ह्याच्या समोरची बाजू बघायचंय। जर हा विचारात घेतला तर समोरची बाजू ही झाली, हा कोण विचारात घेतला तर समोरची बाजू ही झाली, ठीक आहे। त्यामुळे लक्षात घ्या, दोन्ही ज्या काही व्हॅल्यू असतात ही आणि ही, ही 45, 45, 90 डिग्री मध्ये ही जी काही साईड आहे आणि ही साईड आहे दोन्ही इक्वलच असणार आहेत। आणि त्या काय असतात बघा, ह्या ज्या काही साईड आहे 40 डिग्री, 45 डिग्री, 45 डिग्री यांच्या अपोजिट साईडला, ठीक आहे, म्हणजे समोरची बाजू ही आपल्या कर्णाच्या म्हणजेच हायपोथेनियसच्या 1/√2 च्या पटीत असते, ठीक आहे। म्हणजेच बघा, इझी आहे, 30 अंशाच्या समोरची बाजू 1/2, 60 अंशाच्या समोरची बाजू आणि कशाच्या हायपोथेनियसच्या, ठीक आहे, 60 अंशाच्या समोरची बाजू √3/2 आणि 45 समोरची बाजू ज्या काय आहेत आणि दोन आहेत म्हणून मी या दोन्ही लिहून घेतल्या, त्या काय आहेत 1/√2 कुणाच्या तर कर्णाच्या म्हणजेच हायपोथेनियसच्या। आता बघा, काय काय वेळी कन्सेप्ट कशी होते, आता मी इथं 30 दिलाय आणि इथं 60 दिलाय, पण असं पण होऊ शकतंय इथं देताना काय होतंय, इथं देताना तुम्हाला काय देतील, इथं 30 देतील आणि इथं 60 सुद्धा देतील, ठीक आहे। अशा वेळी परत आपली कन्सेप्ट तीच आहे, म्हणजे फक्त नावं काय होणार आहेत चेंज होणार आहेत, नावं चेंज होणार आहेत। म्हणजे बघा, आता हे काय झाली, बीसी काय झाली तुमची 30 डिग्रीच्या समोरची बाजू झाली आता सध्या, म्हणून आता ह्याचं कसं अप्लाय होणार होता ना बघा, अपोजिट साइड ऑफ द 30 डिग्री अँगल म्हणजेच कोण झाली ही बीसी, बीसी इज इक्वल टू काय असते हाफ ऑफ इट्स हायपोथेनियस, म्हणजे त्याच्या कर्णाच्या काय असते निम्मी, त्यामुळे इथं काय येणार एसी। आणि 60 अंशाच्या समोरची बाजू जी काय आहे ती काय आहे इथं आपली एबी, ठीक आहे, आणि ती काय असते रूट, बघा एबी इज इक्वल टू √3/2 इंटू काय होणार, गुणले काय होणार तर एसी। बघा काय होईल,
इथं 30 डिग्री देतील, 60 डिग्री देतील, इथं म्हणजे चेंज करू शकतील, तरी सुद्धा तुम्हाला हे पाठ पाहिजे. म्हणजे काही काही मुलं असं पाठ करून ठेवतात, ही बाजू म्हणजे ही बाजू, तसं नाही पाठ करून ठेवायचं. काय करायचं आहे तर 30 डिग्रीच्या समोरची बाजू, मग 30 आधी कुठेही तू चेक करा, ठीक आहे. आणखी तुम्हाला मी काय सांगितलं, काय काय वेळी हे असं एवढंच देतील, हा 60 आहे म्हणतील, हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे काटकोन त्रिकोण आहे म्हणतील, तर तुम्हाला हा क्लिक काय झाला पाहिजे, हा काय असणार आहे आपला 30, ठीक आहे. या पद्धतीनं बघा, ह्या पॉईंटवरती जो आपण जॉमेट्रिकल मीन बघितला, जो भूमिती मध्याचे प्रमेय आणि ह्या 30, 60, 90 गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टी 45, 45, 90, पुन्हा प्रिव्हियस लेक्चरला पायथागोरस थेरम विचारलेला होता, म्हणजे आपण बघितलेला होता, तर ह्या ज्या काही कन्सेप्ट आहेत ह्या 4 कन्सेप्टवरती कंबाईन मध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा कुठल्याही या 4 मधल्या 2 कन्सेप्ट कंबाईन असू शकतात. जॉमेट्रिकल मीन सुद्धा तुम्हाला आहे, तिथं पायथागोरस थेरम सुद्धा अप्लाय करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे पायथागोरसचं प्रमेय सुद्धा आणि भूमिती मध्याचं प्रमेय सुद्धा. तर यावरती आपण जे काय आहेत 2 प्रॉब्लेम बघूयात, म्हणजे तुम्हाला या पॉईंटची आणखीन आयडिया येईल. बघा आपण आता एक्झाम्पल बघायचं आहे. आता त्या एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा, त्रिकोण एबीसी मध्ये हा जो काही कोन आहे म्हणजे अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री दिलाय, अँगल ए इज इक्वल टू काय दिलंय 30 डिग्री दिलेला आहे अँगल ए, पुन्हा एसी इज इक्वल टू काय दिलाय 14 दिलाय, ठीक आहे. आणि काढायला काय सांगितलंय बघा तुम्हाला, एबी इज इक्वल टू म्हणजे ही एबी, आणखीन काय सांगितले तर बीसी इज इक्वल टू म्हणजे ही बीसी इज इक्वल टू. आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, हा 90 आहे, हा 30 आहे, म्हणजे हा तुम्हाला लगेच ओळखला काय पाहिजे, हा जरी त्यांनी दिला नसेल तर हा काय आहे 60 अंशाचा कोन आहे, 60 डिग्री अँगल आहे, ठीक आहे. मग आता हे जे काय आहे, तुम्ही जरी समजा काय काय मुलांना कसं असतंय, एक कन्सेप्ट तर एक कन्सेप्ट म्हणजे त्यांना फक्त काय माहित असतं 90 डिग्री म्हणजे पायथागोरसचं थेरम. मग तुम्ही काय काय मुलं काय करतात, पायथागोरसचं थेरम इथे अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात, किंवा काय काय मुलांना प्रश्न पडतो की इथं पायथागोरसचं थेरमच का नाही, 30, 60, 90 अंशाचं जे काही गुणधर्म हाच का वापरायचा. तर लक्षात घ्या, जर समजा तुम्हाला ही एक काहीतरी बाजू दिली असती त्यांनी आणि ही बाजू काढायला सांगितली असती, म्हणजे ह्या 3 टोटल साईड आहेत, ह्यातले कुठलेही 2 दिले असते आणि एक काढायला सांगितली असती, तर तुम्ही पायथागोरसचं प्रमेय वापरलं असतं. त्यामुळे इथं पायथागोरसचं तर प्रमेय आपण वापरूच शकत नाही. त्यामुळे काय करायचंय बघा, हे सोडवताना तुम्हाला त्रिकोण एबीसी मध्ये आधी काय काय दिले बघा, त्रिकोण एबीसी मध्ये अँगल ए बरोबर काय आहे 30 डिग्री आहे, 30 अंश आहे, पुन्हा अँगल बी बरोबर किती आहे आपला 90 डिग्री आहे, देअर फोर म्हणजे म्हणून अँगल सी किती येणार तुमचा 60 डिग्री, अँगल सी इज इक्वल टू काय येणार 60 डिग्री. आणि त्यामुळे काय करायचंय, आपण 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री हा जो काही आपला गुणधर्म आहे म्हणजेच प्रॉपर्टी आहे, ही तर अप्लाय करायची. ही अप्लाय केल्यामुळं, ही ह्या याच्यावरती लागू केल्यामुळं तुम्हाला जे पाहिजे एबी आणि जो काही बीसी हा तुम्हाला डायरेक्टली इथं मिळणार आहे. तर बघूया आता आपण काय करूया, 30 अंशाच्या समोरची बाजू म्हणजेच काय बघा, अपोजिट साईड ऑफ द 30 डिग्री अँगल कोणती आहे आपली, बीसी. मग काय करणार बघा, बीसी इज इक्वल टू काय सांगितलेलं तुम्हाला, हायपोटेन्यूस हा तुमचा आहे म्हणजेच तुमचा तो काय आहे कर्ण, ठीक आहे. या कर्णाच्या म्हणजेच या हायपोटेन्यूसच्या किती असते ती 1/2 असते, किती असते 1/2. त्यामुळे कसं येणार बघा इथं. आणि दुसरं काय, याच्या पुढे तुम्ही असं म्हणू शकताय कारण लिहायचं, समजा इंग्लिश मिडियमची मुलं असतील तर त्यांनी काय लिहा, तर अपोजिट साईड ऑफ द 30 डिग्री अँगल. मराठीवाले काय म्हणणार, 30 अंशाच्या समोरची बाजू, ठीक आहे. हे इथं तुम्ही कारण लिहा. त्यानंतर आता बघा आपण किंमत घेऊया, 1/2 * एसीची किंमत तुम्हाला दिले किती दिले 14, त्यामुळे इथं किती येणार बघा, ह्याचा भाग लागणार 7, म्हणजे बीसी बरोबर तुम्हाला काय मिळालं इथं उत्तर 7, म्हणजे यातला हा जो काही बीसी आहे हा आपल्याला मिळाला. आता काय राहिला बघा, एबी राहिला, ठीक आहे. आता एबी राहिला, मग एबी काढण्यासाठी काय करूया बघा, एबी बरोबर आता एबी हा कुणाच्या समोरची बाजू आहे, 60 डिग्री म्हणजे 60 अंशाच्या समोरची बाजू. मग आता इथं काय करतो आपण, 60 डिग्रीचा जो काय अँगल आहे याच्या समोरची जी काही साईड असते ती आपल्या हायपोटेन्यूसच्या कशाच्या पटीत असते, तर ती काय असते √3/2 कुणाच्या, हायपोटेन्यूसच्या, ठीक आहे. मग बघा ही व्हॅल्यू आपण पाठच असते, एसी तुम्हाला दिलेली आहे तिथं 14, 14 दिले, व्हॅल्यू पुट करूया म्हणजेच बघा काय होणार,
रूट 3/2 इंटू इत का 14 मैं इत हेला भाग जो बेवन का मैं आता का रूट 3 इत 7 आल मन लिखता कस लिया बगा ए बी इज इक्वल टू 7 अंडर रूट मध्य 3 हि का तुम्हारी ए बी ची वैल्यू बगा काय काय केलं दिलेल्या जे काही डायमेन्शन आहेत दिलेले जे काही तुम्हाला माप दिलेत मेजरमेंट दिलेत ही प्रॉपर व्यवस्थित डायग्राम मध्ये व्यवस्थित भरून घ्या 30 डिग्री दिलाय हा 90 डिग्री दिलाय याचा अर्थ हा 60 असणार आहे म्हणून इथे आपण कुठला गुणधर्म वापरणार प्रॉपर्टी वापरणार 30 60 90 ठीक आहे पुन्हा काय करायचं बघा 30 डिग्रीच्या समोरची जी काही अपोजिट साइड आहे ती काय असते हायपोटेन्यूस च्या तुमच्या 1/2 असते ठीक आहे आणि जी काही 60 डिग्रीच्या समोरची जी बाजू आहे हायपोटेन्यूसचा म्हणजे कर्णाचे काय असते वर्गमूळ 3/2 असते या पद्धतीने तुम्हाला आता इथे काय मिळाला हा ए बी सुद्धा मिळालेला आहे ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल बघू बघा सेकंड एक्झाम्पल आपण बघूयात काय दिले आता हा जो काही कोन आहे बघा अँगल आहे अँगल एम एन पी कधीही हा जे सेंटरचं नाव असते ठीक आहे म्हणजे हा एन आहे एन किती दिलाय हा 90 डिग्री ठीक आहे पुन्हा काय दिलंय बघा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट हा एन क्यू आहे बघा या एम पी ला काय आहे लंब आहे म्हणजेच काय आहे परपेंडिक्युलर आहे ठीक आहे पुन्हा एम क्यू किती दिलाय एम क्यू 9 दिलाय क्यू पी किती दिलाय 4 दिलाय आणि तुम्हाला काय काढायला सांगितलंय हा एन क्यू आता मुलांना कधी काय काय भरपूर म्हणजे जास्त पायथागोरस प्रमेयच मुलांना सगळीकडे दिसत असते काय काय मुलं काय करतात चला पायथागोरसचं प्रमेय इथं अप्लाय करूया त्यातून एनक्यू तुम्हाला मिळतोय का हे चेक करतात तर बघा काही केलं तुम्हाला हे आणि हे ही टर्म दोन्ही टर्म फक्त माहिती आहे त्यामुळे मला हे जे काही काढायचं आहे कशाही पद्धतीने तुम्ही कुठलाही पायथागोरस थेरम अप्लाय करत बसला तरी ही निघणार नाही तर लगेच तुम्हाला बघा डायग्राम मध्ये हा काय आहे काटकोन त्रिकोण आहे म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे हा जो काही 90 डिग्री अँगल आहे याच्यातून बघा हायपोटेन्यूस वरती हा लंब काढलेला आहे म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे म्हणजेच तुमचं जो भूमिती मध्याचं प्रमेय म्हणजेच काय जॉमेट्रिकल मीन हा तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे मग त्याच वेळी तुम्हाला काय सांगितलेलं हा जॉमेट्रिकल मीन आहे फॉर्म्युला अप्लाय काय होणार तर इथं काय होणार बघा फॉर्म्युल्यामध्ये एन क्यूचा स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला सांगितलेलं बघा हा जो काय ड्रॉ केल्यामुळं ह्या हायपोटेन्यूसचे 2 भाग झाले यांच्यामध्ये काय घ्यायचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार घ्यायचा म्हणजेच काय होणार बघा इथं एम क्यू इंटू काय होणार तुमचं क्यू पी मग आता ह्या व्हॅल्यू आता एन क्यू तर मला काढायचं आहे मग आहे असं घेऊया एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू किती दिलंय बघा 9 दिलाय 9 इंटू क्यू पी काय दिलंय तुमचं 4 मग आता इथं काय झालं 9 × 4 9 × 4 = 36 हा काय झाला आपला एन क्यूचा स्क्वेअर बरं आपल्याला एन क्यू स्क्वेअर त्यांनी विचारलेला नाही काय विचारलाय एन क्यू विचारलाय म्हणून काय करायचं बघा ह्याचा हा एन क्यूचा स्क्वेअर काढला पाहिजे म्हणून मी बघा हा 36 कशाचा स्क्वेअर आहे तर 6 त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही मांडणी करून घेतली तरी सुद्धा चालेल दोन्ही बाजूचा जो काही स्क्वेअर आहे म्हणजे जो काही वर्ग आहे हा काय करूया आपण रिमूव्ह करूया काढूया म्हणजेच काय होणार बघा एन क्यू इज इक्वल टू काय होणार 6 या पद्धतीने तुम्हाला इथं काय मिळालं एन क्यू इज इक्वल टू तुम्हाला काय मिळालं 6 मिळालं नाही जो काढायला सांगितलेला बघा परत एकदा पायथागोरस प्रमेय म्हणजे पायथागोरस थेरम जॉमेट्रिक मीन म्हणजेच भूमिती मध्याचं प्रमेय 30 60 90 अंशाचा गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टी आणि 45 45 90 डिग्री याचे जे काही प्रॉपर्टी आहे गुणधर्म आहे ह्या 4 जे काही कन्सेप्ट आहेत तुम्हाला नेमकं काय गोष्टी दिलेले आहे ह्या 4 गोष्टी ज्या काय आहेत 4 जे काही पॉइंट आहेत एकत्र कुठलेही 2 कंबाईन मध्ये दिसतील तुम्हाला सेपरेट दिसतील दिलेला जो काही गिव्हन डाटा आहे म्हणजे तुम्हाला दिलेला जो काही पक्ष आहे ह्याच्यावरून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मी इथं कुठलं ह्या 4 कन्सेप्ट मधली कुठली कन्सेप्ट इथे अप्लाय करू ठीक आहे हे जर ओळखता आलं तर तुम्हाला कमी वेळामध्ये तुमचं जे काही प्रॉपर आन्सर आहे ते मिळेल कारण की का इथं काही केलं धडपडत जरी बसला तुम्ही तरी इथं पायथागोरसचं प्रमेय इथे अप्लाय होऊन तुम्हाला एन क्यू मिळणार नाही म्हणजे तिथं आपला टाइम वेस्ट जातो त्यामुळे इथं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कुठल्या मेथडने हे सॉल्व्ह होणार आहे या पद्धतीनं आणि दुसरं काय त्या 4 कन्सेप्ट तुमच्या प्रॉपर क्लिअर करा
त्यामुळे काय होईल बघा, तुम्हाला ते अप्लाय करताना नेमकं कुठलं अप्लाय करायला पाहिजे आणि कुठलं अप्लाय केल्यानंतर क्विकली मला आन्सर मिळणार आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने बघा, हा जो काही पॉइंट आहे हा तुम्हाला इझिली तुमच्या लँग्वेजमध्ये आम्ही तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. मॅक्झिमम मुलांना हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा, त्यांच्यासुद्धा ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू.